नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48 नुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRFची स्थापना करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे मदत दिली जाते. तर त्यानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या तसेच त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्यासाठी हा शासन निर्णय JR निर्गमित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, खास करून ही मदत आता वाढीव दराने देण्यात येणार आहे. तर वाढीव दराने नेमकं कशी देण्यात येईल ते पहा. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत देण्यात येत होती प्रचलित दर 8,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, तर ती आता वाढीव दराने 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल. त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीची मदत होती 17,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, तर ती आता वाढीव दराने 27,000 प्रति हेक्टर मिळेल 3 हेक्टरच्या मर्यादेत. आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वीचे प्रचलित दर होते 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, तर आता वाढीव दराने मिळेल 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. तर अशा प्रकारे मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील आणि त्यापुढील कालावधीत होणाऱ्या अवेळी पाऊस गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत देण्याकरिता याप्रमाणे आता वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, हा JR तुम्हाला सविस्तरपणे पाहायचा असेल तर या JR लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.